देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अकोट पोपटखेड रोडवरील तालुका संकुल मैदानावर असलेल्या व्यायामशाळेच्या इमारतीच्या बाजूला कुठल्याच प्रकारचा अडथळा नसलेल्या तीन हिरव्यागार निंबाच्या वृक्षांची अवैधरित्या कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला। याबाबत तालुका क्रीडा संकुलाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी तो मी नव्हे असा पावित्रा घेत मी फक्त वृक्षाच्या फांद्या कापण्याचे सांगितले होते, सदर निंबाचे वृक्ष उद्ध्वस्त केल्याची मला माहिती नाही म्हणून हात वर केले आहेत। एकीकडे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीनं करोडो रुपयांचा खर्च करून विविध योजना अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे जबाबदार प्रशासकीय अधिकारी तालुका क्रीडा संकुल मैदानावरील अवैध वृक्षावर डल्ला मारून आपले खिसे गरम करत असल्याची चर्चा आहे। तालुका क्रीडा संकुल मैदानातील अवैध वृक्षतोड प्रकरणी अकोट नगर परिषदेचे संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन अवैधरित्या कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा करून संबंधित विरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत असल्याची माहिती आहे। तसेच याबाबत अकोट प्रादेशिक वन विभागाने पंचनामा केल्याचे समजते। तालुका क्रीडा संकुल मधील हिरव्यागार वृक्षांची अवैधरित्या कत्तल केल्याप्रकरणी अकोट नगर परिषद आणि वन विभाग काय कारवाई करणार याकडे अकोटकरांचं लक्ष लागलंय। आवाज टीव्ही साठी विशाल गवई, अकोट। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।